रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेना भाजपचं अखेर मनोमिलन झालंय आणि युतीचे उमेदवार विनायक राऊतांना प्रखर विरोध करणाऱ्या भाजपनं पहिल्यांदा स्वतंत्र मेळावे घेऊन राऊतांच्या प्रचारामध्ये सक्रिय होण्याचं ठरवलं आणि त्यामुळे राऊतांना दिलासा मिळालाय. पण अखेरच्या टप्प्यामध्ये झालेलं हे मनोमिलन मतांमध्ये कितपत परिवर्तित होईल याबद्दल मात्र कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. विनायक राऊतांविरोधात दंड थोपटणाऱ्या सिंधुदुर्ग भाजपलाच अखेर वरिष्ठांच्या दबावामुळे मतभेद बाजूला ठेवून राऊतांच्या प्रचारासाठी मेळावा घ्यावा लागतोय. निवडणुकीच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच भाजपचा समर्थन मेळावा झाला. त्यात हजेरी लावणाऱ्या विनायक राऊतांनीही 4 वर्षात झालेल्या आपल्या चुका पत्रात घ्या असं भावनिक आवाहन भाजपच्या कार्यकर्त्यांना केलं. सामूहिकरित्या बसून सुद्धा तक्रार जाणून घेतल्या. साहजिकच अपेक्षा असते, मागची महायुती 29 वर्ष चालली, आता सुरू झालेली महायुती पुढची 50 वर्ष राहणार आहे. विनायक राऊतांना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत असं कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न भाजपच्या नेत्यांनी केला. पण नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षानेही या आधीच पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनाच पाठिंबा जाहीर केला. पण राणेंचा पक्ष आता एनडीएत नसल्याचं युतीच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. स्वाभिमान पक्ष हा प्रथमतः एनडीएचा एक घटक पक्ष होता, पण विरोधात निवडणूक लढल्यामुळे कदाचित आता तो आमच्या बरोबर नाही. महाराष्ट्रातली युती ही अभेद्य युती आहे, त्यामुळे जो लोकांमधला संभ्रम आहे तो दूर करण्याचं काम मी माझ्या भाषणातून केलं. मी सन्माननीय विनायक राऊत, धनुष्यबाण आणि शिवसेना भाजप युती हेच हाच आमचा उमेदवार असेल. राणेंना खरं तर त्याला विचार करायला पाहिजे होता आमच्याशी लढताना, कारण आज ना उद्या हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर आपली काय परिस्थिती होईल हे त्यांनी ओळखायला पाहिजे होतं. म्हणून मी एका शब्दामध्ये सांगितलेलं आहे की हा धनुष्यबाण दोघांनी भाजप आणि सेनेच्या नीतीने अशा रीतीने मारा की एका बाणामध्ये 3 लोकांना तुम्हाला बळी पडलेले दिसतील, किंवा 3 एका बाणामध्ये 3 म्हणजे असं आजचा बाण आहे आणि हा बाण त्यांनीच आमच्या हातात दिला आहे. विशेष म्हणजे 2014 विधानसभा निवडणुकीत युती नसतानाही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातल्या 5 विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार निवडून आले, त्यामुळे साहजिकच राऊतांना विजयी करण्याची जबाबदारी भाजपऐवजी सेनेच्याच आमदारांना अधिक घ्यावी लागणार आहे. यात आता भाजप कार्यकर्त्यांची 100% साथ मिळते का हे 23 मे रोजी स्पष्ट होणार आहे. शिवसेना भाजपा युती झाल्यानंतर आता राज्यात ठिकठिकाणी युतीच्या उमेदवारांना निवडून द्या म्हणून सांगत भाजपा शिवसेनेचे नेते कार्यकर्त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु शिवसेना भाजपा युतीचा अंगरखा गेल्या 4 वर्षात इतक्या ठिकाणी फाटला आहे की या अंगरख्याला रफू करता करता या नेत्यांची दमछाक होते आहे. त्यामुळे युती जरी झाली असली तरी कार्यकर्त्यांच्या मनातला असंतोष आणि खतखत कायम आहे. विजय बासुतकरसह दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. कोकण किनारपट्टीवरील अनेक गावं पर्यटन व्यवसायाकडे वळत आहेत, पण या गावांमधील काही शेतकरी आजही शेतीत प्रयोग करताना दिसत आहेत. रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातल्या घरामगिल गावातले श्रीराम जोशी पांढऱ्या कांद्याची शेती करतात. बघूया त्यांच्या शेतीची यशोगाथा. दापोली जवळच्या घरामगिल गावात सध्या पर्यटनाचा व्यवसाय वाढू लागलाय, पण या गावातले श्रीराम जोशींनी पर्यटनाऐवजी शेती कसण्याला प्राधान्य दिलंय. श्रीराम जोशींनी अलिबागच्या पांढऱ्या कांद्याचं बियाणं आणून त्याची यशस्वी लागवड केली. पांढऱ्या कांद्याची शेती आपल्या घरात रुजवण्यात त्यांना यश मिळालंय. पांढरा कांदा हा अलिबाग येथून रोपं आणून आम्ही लागवड करतो आणि लावतो इथे. म्हणजे त्याला अतिशय भुसभुशीत जमीन लागते, म्हणजे तो साईजला चांगला येतो. आणि लागवड घट्ट केली म्हणजे साईज मेंटेन राहतो, लागवड जर पातळ केली तर साईजला मोठा होतो. जोशी यांच्या शेतात पांढऱ्या कांद्याबरोबर उन्हाळी हंगामातल्या भाज्या देखील लावण्यात आल्यात. यामध्ये वांगी, भोपळा, मिरची, भेंडी, कारली आणि पडवळची लागवड करण्यात आली आहे. याची लागवड ते सेंद्रिय पद्धतीनं करतायत हे विशेष. भाजीपाल्याच्या पिकांबरोबर पांढऱ्या कांद्याची लागवड यशस्वी ठरल्यानं श्रीराम जोशींचा उन्हाळी शेती करण्याचा आत्मविश्वास द्विगुणित झालाय. मोठा झाला की त्या कांद्याला मार्केट नाही, त्याला प्रॉपर साईज मेंटेन व्हायला लागते. या कांद्यामध्ये काय औषधी गुणधर्म आहेत? हा अतिशय थंड आहे, त्यामुळे उष्ण हवामान जेव्हा असतं एप्रिल मे महिना त्यावेळेला हा औषधी म्हणून काम करतो, थंड गुण त्याच्यात असल्यामुळे. भाजीपाला आणि कांद्याच्या पिकापासून जोशींना यंदा किमान 1 लाख ते 1.5 लाख रुपयांचं उत्पादन मिळणार आहे. अगदी छोट्या शेतीतून त्यांनी केलेला हा चमत्कार कोकणात अनेकांना प्रेरणा देणार आहे. या गावातली शेती लोप पावत चालली, शेती जर टिकवायची असेल तर गावातली शेती सुद्धा वाढली पाहिजे, म्हणून त्यांनी या गावामध्ये
शेती केलेली आहे. रब्बी हंगामामध्ये त्यांनी विविध पिकं घेतली आहेत आणि त्यांना महाराष्ट्र शासन कृषी विभागाचं चांगल्या पद्धतीनं सहकार्य लाभत आहे. अनेक शेतकरी आहेत की आपल्या शेती नापीक ठेवतात, शेतीमध्ये उत्पन्न होत नाही असं शेतकऱ्यांची ओरड आहे. मात्र जोशीकाकांनी पुळणीमध्ये सुद्धा आपली बाग फुलवून त्यांनी शेतकऱ्यांना एक नवा आदर्श घालून दिला आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी.